आपणही दृश्य पाहतोय, अजित पवार आता पोहोचलेले आहेत, त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत. रुग्णालय परिसरामध्ये ते दाखल झालेले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल गोळीबार झाला आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं होतं. आता यानंतर अजित दादा यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून ते आता मुंबईकडे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित आहेत आणि आता सध्या ते कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर कुपर रुग्णालयामध्ये त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केलं जात आहे आणि आता त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा दाखल झालेले आहेत. सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत. विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यावेळी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा सुद्धा साधलेला होता. तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं होतं, हळहळ व्यक्त केली होती. अजित पवार सध्या कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत, तसंच त्यांचं सांत्वन सुद्धा करणार आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केलं जात आहे, त्यासाठी त्यांचा मृतदेह कुपर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता आणि आता कुपर हॉस्पिटलमध्ये अजित पवार दाखल झालेले आहेत. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून ते मुंबईमध्ये दाखल झाले. सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि त्यांचं सांत्वन करणार आहेत. तसंच पोलिसांकडून सुद्धा ते माहिती घेणार आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर कुपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जात आहे, त्यासंदर्भातला काय अहवाल समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच या संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रियेचं चित्रीकरण सुद्धा केलं जात आहे. अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून ते मुंबईमध्ये दाखल झाले. सध्या ते कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत, त्या परिसरात पोहोचलेले आहेत. काल रात्री 9:30 बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे पूर्व इथं 3 ते 4 हल्लेखोरांनी गोळीबार केला होता आणि या गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळीच डॉक्टरांनी उपचार करत असताना त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह कुपर रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्यावर शवविच्छेदन केलं जात आहे, तसंच त्या संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरण सुद्धा केलं जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा कौतुक तपास करायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी 2 हल्लेखोरांना अटक केलेली आहे. रात्री 7 तास पोलिसांनी त्यांची चौकशी सुद्धा केलेली आहे. तसंच आपल्याला आदल्या दिवशी पिस्तूल मिळाल्याचं सुद्धा या आरोपींनी कबुली जबाबामध्ये माहिती पोलिसांना दिलेली आहे. दरम्यान यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी सखोल तपासासाठी पोलिसांनी 4 पथकं नेमलेली आहेत. ही 4 पथकं मुंबई बाहेर तपास करणार आहेत. दरम्यान बाबा सिद्दीकी यांची हत्या का झाली असावी यासंदर्भातली अनेक माहिती सूत्रांकडून समोर येते. यासंदर्भातली संशयाची सुई ही लॉरेन्स बिश्नोईकडे जाते, तर काही जण त्याला SRA प्रकरणी प्रकल्पासंदर्भात सुद्धा जो वाद होता त्यासंदर्भात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली असावी अशी माहिती काही सूत्रांकडून मिळते. तर संपत्तीच्या वादामधून ही हत्या झाली असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातो. आता तुम्ही शांत राहा ना बाबा. काल रात्री अतिशय दुःखद घटना घडलेली उभ्या महाराष्ट्र आणि भारत देशाने बघितली. अतिशय हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व बाबा सिद्दीकींना आम्ही अनेक वर्ष ओळखतोय. 1999, 2004, 2009
तीन टर्मला ते आमदार होते, त्यांनी मंत्रिमंडळामध्ये आमच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून पण काम केलेलं होतं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहणार असं ते व्यक्तिमत्व होतं। ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव जिशान हे आमदार झाले, परंतु मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घटना घडल्या त्यामध्ये आम्हा लोकांशी बोलून बाबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला आणि एकंदरीतच यावेळी स्टार प्रचारक म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार होते। चर्चा झालेली होती, सातत्याने आमच्या बैठका होत होत्या, परंतु अचानक काल तो जो काही भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने चौकशी करण्याचं काम करते, दोघांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे, इतर 4 ते 5 टीम ह्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहे। एकंदरीतच अतिशय अचानक अशा प्रकारची घटना घडल्यामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा सगळा परिवार आणि संपूर्ण कार्यकर्ते सगळेच आम्ही अतिशय म्हणजे शोकाकुल अवस्थेमध्ये आहोत। आत्ताच पोस्टमार्टम थोड्या वेळात अजून 1/2 ते 1.5 तासाने संपूर्ण होईल, त्याच्यानंतर डेड बॉडी आपल्या घरी त्यांच्या नेली जाणार आहे आणि तिथं काही तास ठेवून त्याच्यानंतर लोकांच्याकरता दर्शनाकरता ठेवली जाईल। 8:30 वाजता मरीन ड्राईव्हला बडा कब्रस्तान आहे, त्या मरीन लाईन्सला बडा कब्रस्तान आहे, त्या ठिकाणी संपूर्ण शासकीय इतपाने अंत्यसंस्कार म्हणजे दफनभूमीच्या संदर्भातलं दफन करण्याचं जे काही कार्यवाही असते ती त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीचं ठरलं आणि तशा प्रकारचे ऑर्डर पण शासकीय इतमाने अंत्यसंस्कार करण्याचा काढलेले आहेत। अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राजकारण केलं जातं हे दुर्दैव आहे, ह्याच्यातून लगेचच माझ्यासारख्याने काही निर्णयाप्रती येणं योग्य नाही, पण पोलिसांना काही अंदाज आलेला आहे। पोलीस यंत्रणा म्हणते की आम्हाला अजून काही वेळ द्या, त्यांना त्यांनी तर ताबडतोब त्या ठिकाणी अरेस्ट केलेलं आहे, त्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यामध्ये फार बारकाईनं सगळ्या तपास करायला सूचना दिलेल्या आहेत आणि मी पण माझ्या परीने पण पोलिसांना काही अंदाज आलेला आहे। पोलीस यंत्रणा म्हणते की आम्हाला अजून काही वेळ द्या, दोघांना त्यांनी तर ताबडतोब त्या ठिकाणी अरेस्ट केलेलं आहे, त्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यामध्ये फार बारकाईनं सगळ्या तपास करायला सूचना दिलेल्या आहेत आणि मी पण माझ्या परीनं तशा प्रकारच्या सूचना डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत। राजकारण करण्याच्या ठिकाणी जरूर आपण राजकारण करू, परंतु आपल्यातलाच एक सहकारी आपण अतिशय म्हणजे त्याचं वय देखील कमी होतं, म्हणजे जाण्यासारखं वय पण नव्हतं आणि एकंदरीतच तो इतका सगळ्यांच्यात मिळून मिसळून असायचा, त्याचं वक्तृत्व चांगलं होतं, समाजाला तो एक आपलंसं करण्याचं काम करायचा आणि हर उन्हारी तुम्हाला आठवत असेल त्यांच्या स्वतःच्या त्यांनी इफ्तार पार्ट्या ज्या करायचा तर त्याच्यामध्ये सगळ्या आणि त्याच्या सगळ्या क्षेत्रातले सिने इंडस्ट्री असेल, तुमची इंडस्ट्री असेल, उद्योगधंदे सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं अतिशय चांगले संबंध होते, मित्रत्वाचे संबंध होते आणि फार म्हणजे मला तर अजूनही विश्वासच बसत नाही की बाबा आपल्यात नाही आहे, पण झालं ते वस्तुस्थिती आहे आणि काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचंच तुमचं आमचं काही चालत नाही। आम्ही संपूर्ण पक्ष आम्ही सगळे सहकारी जिशांच्या बरोबर आहोत, त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहोत, म्हणजे त्यांच्या परिवाराच्या बरोबर आहोत। अशा पद्धतीनं आता जिशांशी पण बोलत असताना तेच सांगितलं, त्याची बहीण पण तिथं होती, त्या डॉक्टर आहेत आणि त्या पण अतिशय अशा मजबूतीनं त्या कालपासून तिथं उभ्या आहेत। PM ला फक्त PM करण्याच्याकरता वेळ लागला म्हणून थोडा आत्ता जवळपास इतका उशीर झालेला आहे, परंतु आत्ता मी डीनशी पण बोललो, डीननी पण सांगितलं दादा 1/2 तासामध्ये आता आम्ही तुम्हाला PM करून देतो। कल जो घटना हुई बंबई में वो
हमें तो बिल्कुल विश्वास नहीं हो रहा है कि ये घटना हुई है, लेकिन हमारा एक नेता बाबा सिद्दीकी ये बहुत सालों से पॉलिटिक्स में काम कर रहे हैं। यहाँ मुंबई में उन्होंने कॉरपोरेटर के नाते भी शुरू में काम किया 10 साल, और उसके बाद कांग्रेस के एक एमएलए के नाते भी उन्होंने 99, 2004, 2009 ऐसे 3 टर्म वो चुनाव जीत के आए। बहुत अच्छा असेंबली में भी उनका काम था, मैंने खुद देखा। मिनिस्ट्री में भी वो थे, मिनिस्ट्री में भी उनका काम बहुत अच्छा होता था। जो भी उनका डिपार्टमेंट है, उनके डिपार्टमेंट का पूरा स्टडी करके लोगों को कैसी मदद हो सकती है इसके बारे में वो ज़्यादा ध्यान देते थे। और कल जो बात, जो घटना हुई है, वो घटना आज तक हमें विश्वास नहीं हो रहा है कि ऐसा कुछ हुआ है, लेकिन पुलिस डिपार्टमेंट ने तुरंत उसके बारे में जानकारी शुरू की है। 2 लोगों को उनके हाथ में लगे हैं 2 लोग, और भी कुछ लोग हैं उनको ढूंढने के लिए, उनको लाने के लिए 5 टीम पुलिस डिपार्टमेंट ने लगवाई है और अलग अलग स्टेट में उनको भेजा है। सीएम साहब भी इसके ऊपर ध्यान दे रहे, खुद होम मिनिस्टर भी दे रहे, और मेरा भी है, हमारे बाकी साथियों का भी है, और जल्द से जल्द पता चलेगा कि एग्जैक्ट ये सब करने का कारण क्या है, किसने ये सब सुपारी दी, किसने ये सब किया।